गणपती बेसिकली बनतात कसे, याच्यामागचं जे क्रिएटिव्हिटी डिझाईन असते ती बेसिकली कशी असते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आता या व्हिडिओमध्ये. म्हणजे बरोबर बोलला मोहनसुद्धा की पाया मजबूत पाहिजे, त्याच्यावरतीच आपण आपला गणपती बसवू शकतो. मध्ये बेसिकली ज्या फायनल जी सुबक सुंदर मूर्ती जी बाहेर येईल ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. सो येस, 10 मिनटं फक्त वेट करूया, 10 मिनटांनी तुम्हाला भेटतो. So yes guys, very good morning all. I hope you are perfectly fine. It's another day, it's another vlog, and guys I'm welcoming to all of you on our YouTube channel. It's Travel with Chiku. And guys apan ata alo ahot Hamrapurla basically, ani Hamrapurla yene the reason to tumhala sahajik mahitis aahe ki apan basically Hamrapurla dar varshi yene the reason kay asta. So ya varshi pan kai tari unique karnyacha prayatna aahe apla Hamrapurla, ani Hamrapurla pan ya ves khup vegle kai tari karnyacha content karnyacha apan prayatna karnar ahot. सो आपल्यासोबत स्वप्नीलसुद्धा आला आहे, यावेळेस बाकी कोण आला नाही आपला फ्रेंड. सो स्वप्नील स्वप्नीसुद्धा आपल्यासोबत आहे. स्वप्नीच्या घरीच आपण स्टे केला आहे, माणसा घर बघू शकतो. स्वप्नील आणि आपली गाडी पण इथे मागे लागली आहे. आपण ॲक्च्युली आज सकाळीच आलो इकडे अमरापूरला. सो स्वप्नील काय इथलं तू सांगू शकशील आपल्याला, म्हणजे ह्यावेळेस काय वेगळं आपण बघणार आहोत आणि आपल्या लोकांना म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आपण काय सांगू शकतो याच्यामध्ये आणि काय डिफरंट आपण बघू शकतो? नॉर्मली आता तर आपल्याला हेच भेटेल, गणपतीचं कलर काम वगैरे भेटेल. कॉज लास्ट मंथला आपण करून गेलो शूट इकडे. अच्छा, हां, लास्ट टाईमचे ॲक्च्युली आपण 2 कंटेंट शूट केले होते इकडे, जूनमध्ये आलो होतो. सो ह्यावेळेस जुलैमध्ये येण्याचा पर्पज असा की आपल्याला ह्यांनी इन्व्हाईटसुद्धा केलं होतं यायला, आणि प्लस आपण स्वप्नीलकडे काहीतरी असे 2-3 आउटलेट्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जिकडे आपण जाऊन काही तो एक्सप्लोर करू शकतो युनिट्स, राईट? सो येस, तिथे आपण निघूया आता. आणि आता पाऊससुद्धा आला आहे, त्यामुळे फटाफट आपल्याला गाडी करून आणि इकडे ॲक्च्युली कालपासून पाऊस खूप आहे, 2 दिवस झाले पाऊस, खूप प्रचंड पाऊस आहे. सो आता इथून पहिला निघूया फटाफट आणि त्यांच्या आउटलेट जाऊया आणि तिकडे जाऊन मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी डिस्कस करतो. सो येस गाईज, आता आपण पुन्हा आलो आहोत जय मल्हार कला केंद्रामध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाईम, आपण एक काहीतरी युनिक डिझाईन किंवा युनिक काहीतरी कन्सेप्ट घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवरती. गणपती बेसिकली बनतात कसे, याच्यामागचं जे क्रिएटिव्हिटी डिझाईन असते ती बेसिकली कशी असते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आता या व्हिडिओमध्ये. आपल्यासोबत आहेत मोहन पाटील. सो मोहन पाटील आपल्याला दाखवतील की मूर्ती म्हणजे जी आपली गणपतीची मूर्ती अशी कशी बनते आणि जी डिझाईन असते कशी बनवतात बेसिकली, त्यामध्ये काय काय बेसिकली सामान लागतं हे सगळं ते दाखवेल. सो मोहन आपल्याला जरा सांगशील तू बेसिकली आपण काय एक्झॅक्टली याच्यामध्ये यूज करणार आहोत आता? पाणी, हां, त्याच्यामध्ये पी ओ पी मिक्स केलं जातं, त्याच्यानंतर 2-3 मिनिटानंतर ह्याच्यामध्ये टाकलं जातं. ओके, वाळल्यानंतर कात्याचा आपला हा याला कात्या बोलतात. अच्छा, नारळापासून बोलतो. अच्छा, नारळाचा कात्या, हां, त्याच्यापासून बोलतो. मग त्याचा इस्तेमाल करून 15-20 मिनिटं सुकायला. मग नारळाचा काता कसा आपण त्याला सपोर्टसाठी देतो, कसं सपोर्टसाठी असं त्यामध्ये पीओपी असतो ना, त्याच्यावरती हा सपोर्टसाठी. बरोबर, म्हणजे आतमध्ये आपण पीओपी जाणार, त्याच्यावरती नारळाचा पूर्ण कात्याने सपोर्ट लागणार त्यावरती. चालेल चालेल, ठीक आहे, दाखव आपल्या लोकांना कसं आपण करतो बेसिकली. सो गाईज, अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पीओपीचा मिक्सर. अच्छा, हे आपण ह्याला असं एक सपोर्टसाठी लावतो आता, हां, बाहेर निघावं. बरोबर बरोबर. याच्यामध्ये मिश्रण करतात. ओके, म्हणजे काहीच बघू शकता हे पीओपी आणि पीओपीला पाण्यामध्ये प्रॉपर पद्धतीने मिक्स केलं जातं. आणि ही जो जी गोष्ट त्यांनी स्टार्टिंगला केली ती म्हणजे जो ह्याचा जो पार्ट आहे त्या पार्टला त्यांनी पूर्ण पीओपीने सपोर्ट दिला, त्याच्यामुळे ते ओपन होऊ शकत नाही आणि ते थोडं जोपर्यंत हे मिक्स होईल तोपर्यंत तो पार्ट प्रॉपर पद्धतीने सुकला जाईल. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण आउटलेटमध्ये काम चालू आहे. इकडे पण आपला भाईया काम करतो आहे, लास्ट टाईम तुम्ही याला आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. आणि इकडे सुद्धा छोटं मोठं काम चालू आहे, इथे थोडं क्रिएटिव्ह डिझाईन चालू आहे पण त्याला फेस दाखवायचा नाही आहे, इट्स ओके. आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्णपणे हा भरलेला आहे, ह्याच्यामध्ये यांनी पूर्ण हे केलं आहे, ओतलं आहे ह्याच्यामध्ये. सो अशा पद्धतीने पूर्ण हे ह्याच्यामध्ये आपण मिक्सरण टाकलं आहे आतमध्ये. बरोबर, आता हे सर्व करून मिक्स करून पूर्ण झाकून जायचं. हा डाय आपला ऑलरेडी रेडी असतो ना? डाय ओके, म्हणजे हा डाय रेडी आहे, त्याच्यामध्ये आपण हे डायला सपोर्ट दिला बघू शकता, पूर्ण म्हणजे रशीने बांधला आहे डायला. त्या डायमध्ये मोहननी पूर्ण पीओपी टाकला आहे आता. आणि हा अशा पद्धतीने कात्याने पूर्ण ह्याला सपोर्ट दिला जाईल. ओके, म्हणजे हा खालचा पाया झाला. ओके, पाया मजबूत, त्याच्यानंतर गणपती.
बरोबर. हां म्हणजे बरोबर बोलला मोहन सुद्धा की पाया मजबूत पाहिजे, त्याच्यावरतीच आपण आपला गणपती बसू शकतो. म्हणजे गाइस तुम्ही स्ट्रगल बघू शकता की याच्यामध्ये पण खूप स्ट्रगल लागतं आणि खूप एकदम माइंडसेट पाहिजे तुम्हाला, प्रॉपर माइंडसेट, तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. आता बघा ह्या ह्याच्याने पूर्ण हा ह्याचा पाया बेस क्रिएट करतो एक कात्याने, जेणेकरून आपल्या बाप्पाला एक थोडा खालचा पाया सपोर्ट मेन असला तर मग आपली मूर्ती एकदम सुंदर पद्धतीने उभी राहील. ह्याच्यानंतर जे हे पूर्ण सुकल्यानंतर म्हणजे तरी मोहन किती वेळ लागेल ह्याला, 15 ते 20 मिनटं, म्हणजे 15 ते 20 मिनटं हे प्रॉपर सुकल्यानंतर ह्याच्यानंतर जी सुंदर आणि सुबक जी मूर्ती बाहेर येईल ती तुम्हाला मी दाखविणच नक्की. सो गाईज ह्याच्यामध्ये अजून एक आपण हे मजबूतीसाठी थोडा एक बेस मारतोय, हे बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये तेच आहे काचे आणि पी ओ पी मिक्स करून हे पूर्ण इथे बेस बनवलाय, बघू शकता इथे लावला इथे लावला, पूर्ण एक सपोर्ट आहे मजबूत आहे. हां म्हणजे असं पी ओ पी आतमध्ये गेलं आहे पण तरी सुद्धा ह्याच्याने एकदम मजबूत होणार. बरोबर मोहन असं लावतोय पूर्ण काम करतोय. अशा पद्धतीने पूर्ण इकडे पण एक काम चालू आहे आता सध्या गणपती बनायचा आणि हा एक मजबूती ते पूर्ण झाली फायनल की मग 15 मिनिटांनी आपण ह्याला उघडू. भाई तू काय बनवतेस? सो इकडे सुद्धा एक मूर्ती बनते आहे. हा कुठला हे आहे डिझाईन आहे? ब्राह्मण गणपती आहे. ओके तुझं नाव काय म्हटलं? तेजस. आणि हा फिनिशिंगचं काम इकडे चालू आहे, बघू शकता तुम्ही मूर्ती किती सुंदर आहे, सुबक मूर्ती अशी एकदम ब्राह्मण लुकमध्ये तेजससारखी एकदम मूर्ती पण बसली एकदम प्रॉपर. सो इकडे फिनिशिंग काम चाललं आहे आणि इकडे भाई तू पण फिनिशिंगच चालू आहे तिथं पण जोडकाम चालू आहे. सो हे पण आपला भाई इथे जोडकामाचं काम करतोय. हा कुठला हे आहे मूर्तीचं आहे नाव काय? हां गरुड, गरुडा मूर्ती, गरुडावरती बसलेली मूर्ती, गरुडावरती बघा सुद्धा गरुडावरती मूर्ती बसलेली आहे सुंदर पद्धतीने. ही किती फुटाची आहे तरी पण? 2.5 फुट, 2.5 फुटाची मूर्ती आहे. सुंदर मूर्ती आणि थोडं फिनिशिंग आणि थोडं जोडकाम चालू आहे इकडे पण, म्हणजे पूर्णपणे तुम्ही बघू शकता कारखान्यामध्ये काम चालू आहे, सगळं सामान पडलं, इकडे मूर्त्या आहेत तिकडे बनल्या आहेत आणि अर्ध्या तिकडे पण मूर्त्या आहेत. सो येस आय होप गाईज तुम्हाला एक जी एक छोटीशी कल्पना आहे आपल्याला की बेसिकली हा गणपती हा कसा बनवला जातो, त्याच्यामध्ये काय काय साहित्य यूज केलं जातं आणि कशा पद्धतीने त्याला एक प्लॅनिंग केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओ माध्यमातून. मध्ये बेसिकली ज्या फायनल जी सुबक सुंदर मूर्ती जी बाहेर येईल ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. सो येस 10 मिनटं फक्त वेट करूया आणि 10 मिनटात तुम्हाला भेटतो. हो मोहन सांगशील आता काय म्हणजे मी आता हे वाढलेले आहे, वाढल्यानंतर आता पूर्णपणे तिला काढण्यात येणार. चालते चालते ठीक आहे. सो गाईज बघा ह्याच्यामध्ये अशी मेहनत लागते, त्यामुळे प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल आणि लाईकसुद्धा करा आणि तुमच्या नेक्स्ट म्हणजे तुमच्या या 2023 गणपतीच्या आगमनासाठी तुम्ही जे मल्हार कला केंद्र जे तुमचा नंबर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती ह्याला तुम्ही कॉल करू शकता. सो अशा पद्धतीने हा बॅकग्राऊंड आहे काढला बेस आणि हा असा पूर्ण साचा आहे अशा पद्धतीने काढला जातो, बघू शकता. सो साच्याला पण असंच बसवलं लागतं कारण परत पुढचा जो गणपती आपला जो परत ह्याच्यामध्ये टाकणार मटेरियल तर त्याच्यासाठी त्याला परत प्रॉब्लेम नको म्हणून अशा पद्धतीने उभं केलं जातं परत. सो अशा पद्धतीने हा साचा आणि हे पूर्ण वरचं मटेरियल होऊ शकता. सो आता हे डाय अशा पद्धतीने काढली जाणार आहे. सो येस गाईज फायनली आपल्या बाप्पाची मूर्ती रेडी झालेली आहे. म्हणजे बघा 15 मिनटामध्ये तुम्हाला रिझल्ट हा असा दिसणार कारण थोडा टाईम लागतो, पी ओ पी असल्यामुळे थोडा त्याला टाईम लागतो प्रॉपर कंट्रोल घ्यायला मूर्तीला आणि साच्यामध्ये डायमध्ये मूर्ती पूर्ण बसली पाहिजे प्रॉपर. त्यासाठी ही बेसिकली जी डाय आहे आणि ही वरची मोल्डिंग आहे आणि अशा पद्धतीने आपल्याकडे
मूर्तीची सुबक अशी सुंदर मूर्ती तुमच्यासमोर आलेली आहे. सुंदर सुंदर काम, म्हणजे बघू शकता तुम्ही डाय बनवायला किती मेहनत लागते. वाव. आणि थोडं गरम गरम सुद्धा आहे, पीओपी असल्यामुळे ना, पीओपी असल्यामुळे हीट आहे बरोबर, गरम सुद्धा आहे. वाव, फायनली मूर्ती ओपन झालेली आहे, बघू शकता सुंदर असा. हा कुठला डिझाईन आहे? हा विना अशी मूर्ती बरोबर, विनाचा बेस तुम्ही बघू शकता. आणि ह्या विनावरती मूर्ती आपली आहे, सुंदर अशी आईस डिझाईन बघू शकता तुम्ही, सुंदर पद्धतीने काम केलं याच्यावरती. तर हे सगळे असे हात आहेत, हे पण हाताचे मोल्डिंग वेगळं असतात, म्हणजे असं काढलं जातं. हे बघा, या अशा पद्धतीने ओके. म्हणजे गाईस तुम्ही बघू शकता मूर्तीचा एक बेस वेगळा असतो, आणि हे हात बी सगळे असे हे वेगळे असतात. हां, याच्यावर थोडं काम, पॉलिशिंग काम करणार अशा पद्धतीने, आणि मध्ये हाताला पूर्ण डिझाईन देणार. मग हे बसवणार कसं याच्या मूर्तीवरती? पीओपीचाच लेप लावून बसवणार नंतर. बरोबर बरोबर, सुंदर सुंदर. म्हणजे बघू शकता हे सगळे छोटे छोटे जे आहेत पार्ट, हे सगळं वेगळं बनवावं लागतं, कारण हे एकत्र करू शकत नाही. अच्छा, हे असं पूर्ण प्रॉपर पॉलिशिंग करायला लागतं मूर्तीला. मग हे झाल्यानंतर मग ह्याला पीओपीच्या लेपने जॉईंट करणार. कसं करणार आपण हे जरा एकदा दाखवून द्या आपल्या पब्लिकला. लावलं जातं. अच्छा, आणि मग त्याला पॉलिशिंग केलं जातं, पीओपी भरून पूर्णपणे फिनिशिंग करतो. ओके, सो येस, मोहनने खूप सुंदर पद्धतीने आपल्याला दाखवलं आहे की कसं मूर्तीला बेसिकली आपण गणपती कसा बनवला जातो, आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सगळं मटेरियल आणि त्याचा बॉडी प्लस त्याचा जो साचा असतो, मोल्डिंग असं, हे सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने खूप एक्सप्लेन केलं आणि दाखवलंसुद्धा आपल्याला. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल. सो मोहनसुद्धा या याच्यामध्ये फील्डमध्ये खूप जुना आहे, एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये, त्यामुळे त्याला खूप चांगलं नॉलेज याच्यामध्ये. तो थँक्यू सो मच मोहन तुझ्यासाठी की तू आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना हे व्हिडिओ आपण बनवून त्यांच्यासमोर आपण दाखवण्याचा एक असं एक छोटासा एक्झाम्पल होतं आपलं, ते आपलं सक्सेसफुल झालं आहे. सो आय होप गाईज तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडले असेल. तर आवडले असेल तर प्लीज गाईज डू सबस्क्राइब आवर चॅनल, इट्स ट्रॅव्हल चिकू, अँड यू कॅन फाइंड मी ऑन इंस्टाग्राम ऑल्सो विथ द सेम नेम. आणि अशाच काही व्हिडिओ कॉन्टेंटसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स सुद्धा लवकर भेटतील. सो येस, स्टे ट्यून. आणि यावेळेस 2023 गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही जयमाला कला केंद्र आणि हे जे नंबर दिले त्याला तुम्ही कनेक्ट करा, आणि इथून तुमच्या गणपती बाप्पाचं आगमन तुम्ही लवकरात लवकर करा. सी यू सून, बाय बाय.